संग्रामपूर तालुक्यातील वरवड बावनगिरी रोडवर बावनगिरी येथून वरवड बकालकडे चारचाकी वाहनाला पाठीमागून येणाऱ्या ऑटोचा धक्का लागलेल्या कारणावरून झालेल्या वादात ऑटो चालक व त्याचा भाऊ या दोघांना सहा जणांनी गैरकायदेशीर मंडळीत जमून लोखंडी रॉड व ट्रॉमीने मारहाण केल्याचे अर्जुन सोळंके यांच्या लेखी तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी आरोपी सूरज घायलसह सहा जणांवर राईट्सचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटातील राजेश्वर रामकृष्ण घायल यांनी तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून आरोपी गजानन सोळंके व अर्जुन सोळंके या दोन्ही भावाविरुद्ध कलम 279, 337, 427, 324, 504, 506, 34 भादवी कलम 4, 25 आरनॅकनुसार कारवाई केली. या प्रकरणात सूरज राजेश घायल हे गंभीर जखमी असून त्यांना अकोला रेफर करण्यात आले आहे. तर पोलिसांनी घायल गटातील सहा जणांविरुद्ध राईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशा प्रकारे की रामकृष्ण घायल यांचा मुलगा महिंद्रा KUV कार घेऊन वरवट येथे दवाखान्यात जात असताना यातील आरोपी क्रमांक 1 याने त्याच्या ताब्यातील ऑटोची धडक फिर्यादीच्या मुलाच्या कारच्या मागील बाजूस धडक मारली. फिर्यादीच्या मुलाने आरोपी यास धडक का मारली विचारले असता आरोपी क्रमांक 1 याने फिर्यादीच्या मुलास लोटून खाली पाडले व आरोपी क्रमांक 2 याने टॉमीने फिर्यादीच्या मुलास उजव्या हातावर डोक्यावर मारून जखमी केले. सदर घटना फिर्यादीच्या मुलाने फोनवरून घटनेची माहिती सांगितल्याने फिर्यादी आकाश घायल, नंदकिशोर घायल, राजेश्वर घायल असे वरवट फाटा येथे जाऊन सूरजला का मारले असे आरोपी यात विचारले असता शिवीगाळ करून तुम्ही बोलू नका, तुम्हाला खल्लास करतो अशी धमकी दिली. आरोपी क्रमांक 2 याने आकाश याच्या उजव्या हाताच्या पंजावर व राजेश भोंडे याच्या उजव्या दंडावर मारहाण केली. त्यावेळी आरोपी क्रमांक 1 याने त्याच्या आटोतील तलवार काढली व म्हणत होता तुम्ही इथून निघून जा नाहीतर एका एकाला कापून टाकेल. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून गजानन सोळंके, अर्जुन सोळंके या दोघांविरुद्ध कलम 279, 337, 427, 324, 504, 506, 34 भादवीसह कलम 4, 25 आरनॅकनुसार तामगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्यात दाखल करण्यात आला असून तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे व बीड जमादार सुधीर इंगळे करीत आहेत. पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद मुडे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सायंकाळी 6 वाजेदरम्यान पोलीस प्रमोद मुडे हे आपल्या कर्तव्यावर कार्यरत असताना वरवट फाट्यावर या दोन गटात मारामारी सुरू असताना यातील एकाने ऑटोतील तलवार काढली व रिंगणवाडी रस्त्याने पडत होता. त्यावेळी प्रमोद मुडे यांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या हातून तलवार उचकली म्हणून मोठा अनर्थ टळला. वरवट बकाल गाव हे तालुक्याच्या मुख्य स्थानी असून या फाट्यावर रात्रीची गस्त वाढवणे गरजेचे झाले आहे. MCN न्यूज करिता शेख अनिस, वरवट बकाल.